ही दृश्य तुम्ही पहा, दोन तरुण मुलं एका तरुणीची छेडछाड काढत असल्याची दृश्य आहेत. नेमका हा काय प्रकार आहे हे समजण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. What the fuck? Time to go home. Hi, bye bye. Oh, bye bye. No, it's okay. My it's all there. Basin? Huh? Basin? Yeah, my house is there. Home. Home over there. Okay. Bye. मुंबईतील खार परिसरामध्ये बुधवारी संध्याकाळी एक दक्षिण कोरियन युट्यूबर महिला लाईव्ह स्ट्रीमिंग करत होती. त्याच दरम्यान दोन तरुण त्या ठिकाणी आले. दक्षिण कोरियन महिलेला आपल्या स्कूटीवर बसण्यास सांगत होते. महिलेने विरोध करताच तरुणांनी महिलेला जवळ खेचण्याचा प्रयत्न केला. तिच्या खांद्याला हात लावत त्या महिलेला किस करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये कैद झाला आणि बघता बघता हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. या निंदनीय घटनेचा व्हिडिओ पाहून संतापाची लाट उसळली. संबंधित दक्षिण कोरियन महिलेने मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली नाही. मात्र मुंबई पोलिसांनी स्वतःहून या घटनेची दखल घेत आरोपीचा शोध घेत मुंबई पोलिसांनी दोन तरुणांना अटक केलेली आहे. मुंबई पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. काल मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवरती एक व्हिडिओ प्राप्त झाला, ज्यामध्ये एका व्हिडिओ ब्लॉगर महिलेसोबत दोन तरुण छेडछाड करत आहेत असे दिसून आले. सदर घटना ही खार पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्यामुळे खार पोलिसांनी ज्या महिलेसोबत हा प्रकार घडला त्यांना संपर्क केला असता त्यांची मनस्थिती ठीक नसल्यामुळे ते उद्या पोलीस स्टेशनला येतील असं त्यांनी सांगितलं. परंतु ही घटना गंभीर असल्यामुळे खार पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकातील एक LPC यांनी शासनातर्फे गुन्हा दाखल केला. पुढील तपास खार पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी केला असता त्यामध्ये दोन संशयित जे व्हिडिओमध्ये दिसत होते त्यांना ताब्यात घेतले. दोन्ही तरुणांनी घडलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली व सदर घटनेचा खार पोलीस स्टेशन पुढील तपास करीत आहे. दक्षिण कोरियन महिलेची छेडछाड काढणाऱ्या दोन तरुणांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.